महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच उमेदवारी जाहीर केली आहे, पण भुजबळ याबद्दल नाराज आहेत अशा बातम्या गेले अनेक दिवस येत होत्या. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर येवला बंद ठेवत निदर्शनही केली होती, पण पक्षानं आपल्यावर उमेदवारी अजिबात लादलेली नाही आणि हा सर्वस्वी शरद पवार यांचाच निर्णय आहे असं स्पष्टीकरण खुद्द छगन भुजबळ यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलंय. छगन भुजबळ यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही माझी आणि पक्षाची स्पष्ट भूमिका आहे असं देखील भुजबळ म्हणतायत. त्याचबरोबर विनायक मेटेंच्या आरोपात अजिबात तथ्य नाही आणि त्यांच्या बेछूट आरोपांमुळेच त्यांच्यावर नोटीस बजावण्याची कारवाई झाली आहे अशी माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली आहे. आशिष जाधव यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत छगन भुजबळ आणखी काय काय म्हणतायत ते ऐकूया. जे छगन भुजबळांना ओळखतात किंवा ज्यांनी छगन भुजबळांना खूप जवळून बघितलेलं आहे, छगन भुजबळ कोणतीही बाब सहजासहजी स्वीकारत नाहीत किंवा कोणतीही बाब सहजासहजी सोडत नाहीत. मग हा एवढा मोठा निर्णय खासदारकी लढवून तुमच्यावर कसा काय लागला? हे तुम्ही अजिबात मनातून काढून टाका की कुठलाही निर्णय माझ्यावर लादला गेला नाही. आणि पवार साहेब बाकी कुणाच्या बाबतीमध्ये, छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये तर कधीही जे आहेत अशा प्रकारचे जे आहे कुठला निर्णय ते लादत नाहीत, अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो. हा स्पष्ट, आणि मी जर सांगितलं असं पवार साहेबांनी की नाही मला उभं राहायचं नाही, समीरलाच उभं करा, प्रश्न मिटला होता. अहो गणेश नायकांच्या मुलाला उभं केलंच की नाही त्यांनी, बाकीची जे आहे जेवढे जेवढे जे होते त्या सगळ्यांना रिपीट कर केलेलं आहे, समीरला सुद्धा रिपीट केलंच असतं ना. परंतु जेव्हा आम्ही सांगितलं की ठीक आहे मी तयार आहे, तोही तयार आहे, दोघेही निवडून येत आहेत, तुम्हाला कोण कुठे पाहिजे आहे, शेवटी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा काही मला ठरवलं असतं की कोणाची मांडणी कुठे करावी, कोणाची मांडणी कुठे करावी, त्यांना असं वाटलं असेल की माझा अधिक उपयोग दिल्लीमध्ये होऊ शकतो आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आलेलं बरं, त्यामुळे हो म्हटलं. म्हणजे तुम्ही हा मनातून विचार अजिबात काढून टाका की माझ्यावर हा निर्णय लादलाय आमच्यावर, हे अजिबात चूक आहे, असत्य आहे. भुजबळ स्पष्टीकरण देत आहेत. आघाडीच्या बातम्यांकडून जाऊया महायुतीकडे. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा वाद